सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। कुणी बेड देतं का बेड? खणापूर तालुक्याची अवस्था चिंताजनक। खणापूर तालुक्यात आज 66 रुग्ण सापडले। खणापूर तालुक्यात कोरोना बेफाम सुटला आहे। रोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहे। तालुक्याची स्थिती अत्यंत चिंताजनक असून कुणी बेड देतं का बेड अशी आर्त हाक रुग्णांचे नातेवाईक घालताना दिसत आहेत। आज खणापूर तालुक्यात तब्बल 66 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत। तालुक्यातील रुग्णांच्या आकडेवारीने 500 आकडा पार केला आहे। विटा शहरातही रोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत। आज सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी 19 रुग्ण विटा शहरात सापडले आहेत। तर आळसंदा येथे 10, घाडगेवाडी येथे 4, खंबाळे येथे 4, कुर्ली येथे 5, चिखलोळ येथे 3, करंजे 3, माहुली येथे 3, पारे येथे 2, वासुंबे भाळवणी वाळूस चिंचणी लेंगरे नागेवाडी गार्डी घाणवट खाणापूर बेंडवडे पोसेवाडी व सुलतान गादे येथे प्रत्येकी 1 कोरोनाबाधित रुग्ण सापडला असून तालुक्याचा आकडा 537 वरती पोहोचला आहे। तालुक्यात सध्या कोविड सेंटरला बेड उपलब्ध नाही, कुणी बेड देतं का अशी रुग्णांची अवस्था झाली आहे। गाडीत रुग्ण घेऊन लोक दवाखान्याच्या चक्रा मारत आहेत पण कोरोनाबाधितांना बेड उपलब्ध होताना दिसत नाही। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।